नमस्कार, मी रुपाली। रुपालीच रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे केळीचा हलवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण ही अशी केळी घेतलीत जास्त पिकलेली, आणि ह्या हलव्यासाठी अशी जास्त पिकलेलीच केळी लागतात। तर ही 7 केळी आहेत, म्हणजे जवळजवळ 800-850 ग्रॅम आहेत केळी। तर आता आपण हे साल काढून मिक्सरमधून याची पेस्ट करून घेऊया। आता असे बारीक तुकडे करून घेतलेत आपण। तर आता हे आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायची, याची पाणी न घालता। इथं पाहू शकता आपण किती छानपैकी पेस्ट करून घेतली। अशी एकदम पेस्ट करून घ्यायचं केळीची। इथं आता मी एक कढई ठेवली गरम करायला। आता आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालूया। आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे तूप, असं सगळीकडनं पसरवून घेऊया। आणि आता ही पेस्ट आपण या कढईमध्ये घालूया। आता ही पेस्ट आपल्याला छानपैकी परतून घ्यायची। हे तूप त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे, आणि मग आपल्याला परत तूप घालायचं त्याच्यात। असं करून थोडं थोडं घालत जाऊया आपण। आता ह्याच्यात अजून थोडंसं आपण तूप घालूया, 1 टेबलस्पून। परत एकदा आपण 1 टेबलस्पून तूप घालूया आणि मिक्स करूया। तुम्ही पाहू शकता केळीची पेस्ट कशी घट्ट झाली आहे। तर आपण ना एका साईडला आता गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे, ते करायला ठेवूया। इथं मी 400 ग्रॅम गुळ किसून घेतला आहे। तर आपण आता हा पॅनमध्ये घालूया। तर ह्या गुळामध्ये 1/3 कप पाणी घालूया। ह्याच्यात आपण परत 1 चमचा तूप घालूया। त्या हलव्याला तूप थोडंसं जास्त लागतं, पण हलवा खूप छान होतो चवीला, खूप म्हणजे खूप सुंदर लागतो। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। आपला गुळ पूर्णपणे वितळलाय। आता आपण हे पाणी, गुळाचं पाणी, केळीच्या पेस्टमध्ये घालून घ्यायचं आहे। तर गाळून घालणार आहोत, कारण गुळामध्ये काय कचरा असू शकतो। तर हे आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालणार आहे। अजून एकदा तूप घालूया 2 चमचे। गुळ घातल्यानंतर आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, कारण लागू नये खाली म्हणून, आणि त्याचा एक घट्ट डो तयार होणार आहे। तोपर्यंत आपल्याला हे असंच छानपैकी परतून घ्यायचं आहे। एक चमचा घालूया तूप। आता याच्यामध्ये आपण 1/2 टीस्पून वेलची पावडर घालूया। आणि थोडेसे काजू बदाम, हे तळलेले काजू बदाम आहेत, नुसते काजू पण घालू शकता तुम्ही। तर 2 चमचे काजू बदामचे तुकडे। आता मी आपलं हे तयार झालं आहे छानपैकी हलवा। आता मी हे एका भांड्यात काढून सेट करायला ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकता हे सगळं कसं एकजीव झालं आहे, आणि आपला डो पण तयार झाला आहे व्यवस्थित। आता मी एक गोल आहे माझ्याकडं भांडं केकचं, त्यालाच मी आता तूप लावून घेते। सगळीकडनं असं तूप छान लावून घ्यायचं। बटर पेपर असेल तुमच्याकडं तोही टाकला तरी चालेल। आता हे आपण गॅस बंद करूया आणि कढईतलं केळीचा हलवा ह्या भांड्यामध्ये सेट करायला टाकूया।
तुम्ही पाहू शकता आपला हलवा किती छान दिसतोय, कलर पण खूप छान आलाय. आता याला सेट करायला ठेवायचंय आपल्याला एकदम पूर्ण थंड होऊपर्यंत, आणि नंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत. आपल्याला हा हलवा बाहेरच ठेवायचा आहे रूम टेम्परेचरवर. आता आपला हलवा एकदम थंड झालाय तर आपण हलव्याच्या वड्या पाडून घेऊया. मी साईडने असं थोडस केलेलं काढून घेतलेलं. आता आपल्याला याच्यातच आपण वड्या पाडून घेऊया. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्या, त्याने छान निघेल. पण छान झाला. तर आपला केळीचा हलवा तयार आहे खाण्यासाठी, आणि तेवढाच टेस्टीही झालाय. दिसायला पण खूप छान आणि खायलाही खूप छान. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, आणि ट्राय करून झाल्यावर कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पाहण्यासाठी धन्यवाद.